श्रावणधारा बरसता सण उत्सवांना उधाण येते. हिंदू धर्मियांचे सर्व सणांना श्रावण महिन्यापासून सुरुवात होते. गुरुवारी विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन होत असतानाच कुमारिकांनी करावयाचे व्रत असलेला हरितालिकेचा सण बुधवारी महिलांनी साजरा केला. सकाळी इरई नदी, रामाळा तलाव आदी जलाशयाच्या ठिकाणी गौरीपूजन करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. परडीतील गौर पहिल्या दिवशी नदीत धुतल्या जाते, त्यानंतर तिचे मनासारखा पती मिळावा या मनोकामनेने कुमारिका गौरीचे पूजन करतात आणि त्यानंतर गौरीची स्थापना करण्यात येते. त्यामुळे सर्व कुमारिका मनासारखा पती मिळावा यासाठी जलाशयाच्या ठिकाणी त्यांनी गर्दी केली होती. या सणाला 12 औषधीयुक्त आघाडा केला धुवा अशा वनस्पती गौरीला अर्पण केल्या जातात. या सणामागील उद्देश हाच की येणाऱ्या पिढीला उपयुक्त वनस्पतींची ओळख व्हावी आणि हा वारसा पुढे चालत राहावा. पश्चिम महाराष्ट्रात या सणाला गौरी गणपती असं सुद्धा म्हटलं जातं. गुरुवारी गौरीचे विसर्जन करण्यात येत आहे. पारधी समाजाच्या वतीने 22 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. तब्बल 9 दिवसांनी प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषण करताना निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता केली. मंगळवारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या शासन दरबारी रेटण्याचे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी पारधी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष कृष्णराव चव्हाण, वर्धा जिल्हाध्यक्ष रुमीनदास भोसले आदी उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार यांनी उपोषणकर्ते धर्मेंद्र शेरपुरे, दिवाकर नन्नावरे, वामन नन्नावरे यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील नेताजी चौक येथे आकार युथ क्लबच्या वतीने तान्हा पोळ्याच्या निमित्ताने लाकडी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बैल सजावट स्पर्धेसाठी भ्रष्टाचार निर्मूलन हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता. स्पर्धेत बालकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. तान्हा पोळ्यानंतर सायंकाळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बलराम डोराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार नाना शांपुळे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर सरचिटणीस सुभाष कासनगुट्टुवार, किशोर जोरगेवार, सद्गुरु व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष लोकेश बोरकर, राजू खवले आदी गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या ऐतोची स्वागतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या स्पर्धेत कुमार खोब्रागडे, कुमारी खणके, कुमार धामनगे यांना उत्कृष्ट बैल सजावटीचा पुरस्कार व भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. याशिवाय स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमातील आपल्या प्रमुख संबोधनातून आमदार नाना शांपुळे यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या भविष्यातील उपक्रमासाठी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. योग मला लाभला आणि मागच्या वर्षी एवढी महागाई होती, त्या महागाईच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी ज्या धाक्या तयार केलेल्या होत्या, खरोखरच आपलं कौतुक करावं तेवढं थोडा. बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. या देशाची संस्कृती, या देशाची इतिहास कितीही बाहेरील मंडळींनी प्रयत्न केले तरी तो पुस्तक त्यांना आला नाही. ज्यांनी 150 वर्ष या देशावर राज्य केलं तेही या देशाचा जे संस्कार आहे, जे संस्कृती आहे, त्याला तडा देऊ शकले नाही. या कृषीप्रधान देशामध्ये काल मोठ्या बैलांचा पोळा झाला, त्याच प्रतीक म्हणून लहान मुलांना आपल्या शेतीची, आपल्या संस्कृतीची आठवण व्हावी. आपली संस्कृती अमूल्य अशी, संस्कृतीची जपणूक व्हावी या दृष्टिकोनातून आपण या छोट्या फळाचं या ठिकाणी आयोजन करत असतो. भाषणातून बलराम डोडाणे यांनी भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे
पोळ्याचा सण येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो। संस्कृतीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी अशा पारंपरिक सणांना मोठ्या प्रमाणात साजरे करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। की जो महाराष्ट्रीय संस्कृती आहे उस संस्कृति को निभाती हुई जो सभी इस क्षेत्र के भाई और बहन और बच्चों के साथ में यहाँ उपस्थित हुए और बड़ी तन्मय के साथ में जो हमारे काश्तकार की जो पहचान है बैल जोड़ी, उस बैल जोड़ी जो काश्तकार को जीविका का एक साधन है और उस बैल जोड़ी के सहकार्य से काश्तकार अपना खेत जोड़ता है और उसी के सहकार्य से अपनी जीविका का उपार्जन करता है। दुसरे महात्मा गांधी संबोधतो असे आदरणीय अण्णाजी हजारे यांचं उपोषण संपलं आणि संपूर्ण देश या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने प्रतिकार करता है आणि या आंदोलनाला कसा पाठिंबा देता है आपण सर्वांनी दूरदर्शनवर पाहिलं आहे आणि हा विषय घेऊन येथील युवक दादा पोळ्याचा कार्यक्रम साजरा करत आहेत हा आमच्यासाठी अभिमान आहे। या ठिकाणी दाखवण्याचं ते प्रगट करण्याचं ते गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे। अनेक वर्षापासून मी नानाभाऊ सुभाष भाऊ या ठिकाणी येत आहोत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आणि पाहतोय की दरवर्षी हा उत्सव जो आकाश युगच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येतो तो दिवसेंदिवस वाढत आहे याच्याबद्दल लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत आहे आणि चंद्रपूरमध्ये मी अनेक ठिकाणी आम्ही जात असतो पाहतो ज्या पद्धतीची सजावट आणि मुलांचा सक्रिय सहभाग या ठिकाणी दिसतो तो कोणत्या दुसऱ्या ठिकाणी दिसत नाही। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास अलमस्त यांनी आणि संचालक मोंटू सिंग यांनी तर आभार प्रदर्शन जयेंद्र अडगुरवार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग खंडाळकर, अमिश अलमस्त, मनीष अलमस्त, अभिषेक अंतुलवार, पंकज अंतुलवार, जयेंद्र अडगुरवार, देवानंद अलमस्त यांनी परिश्रम घेतले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा कार्यकारिणी बैठक 1 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता स्थानिक विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला रिपाई आठवले गटाचे सरचिटणीस भूपेश कुलकर, भीमराव बनसोड, डॉक्टर मनोज मेश्रा, अशोक मेश्रा यांची उपस्थिती राहणार आहे। या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश खरतड यांनी केले आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। हर्षोल्लासात साजरी करण्यात आली रमजान ईद। ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा। पर्यावरण पूरक गणेशा मोहिमेचे 3-13 पीओपीच्या मोठ्या बाजारपेठेत गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज आणि मनासारखा पती मिळावा अशी मनोकामना करत कुमारिकांनी केली भक्तिपूर्ण वातावरणात गौरीची स्थापना। तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र। पुन्हा भेटूया याच वेळी विविध नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।